सर्वांना नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर, आज मावळत्या सूर्याला साक्षी देवत महागौरव सोहळ्याला सुरुवात झाली आणि हा उत्तरोत्तर असा रंगत गेलेला सुंदर असा सोहळा आहे। या सोहळ्याला आज विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत। तर आज त्यांचे आपल्या महानगरचे महानगर परिवाराच्या वतीने त्यांचे आभार मानण्यासाठी मी इथे उभा आहे। सर्वप्रथम कोकण विभागाचे उपायुक्त अजित साखरे साहेब इथे आले, त्यांचा मी आभारी आहे। काही वेळी इथे उपस्थित असलेल्या अक्षय नाईक अभिनेत्री आहेत, त्यांचाही आभारी आहे। ठाण्याचे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, नवी मुंबई महापालिका उपायुक्त मंगला माळवे मॅडम, जमीनच्या संचालक अस्मा सय्यद, पनवेल महापालिकेचे जे आम्हाला त्यांचं नेहमी सहकार्य असतं ते उपायुक्त वैभव विधाते साहेब, आणि उशिरा येऊन सुद्धा ज्यांनी आपल्याला इथे खळखळून हसवलं ते आपले सर्वांचे आवडते अभिनेते संदीपजी पाठक, यांचा महानगर परिवाराच्या वतीने मी आभार मानतो। याशिवाय आज इथे आपण सर्वजण उपस्थित आहात, आपलेही आभार। मला सांगायला विशेष आनंद होतो आहे की ह्या पुरस्कार सोहळ्यासाठी माथेरान येथून जवळजवळ 30 ते 40 जण इथे उपस्थित आहेत आणि तिथनं आता हे एवढे लांब परत जाणार आहेत, त्यांचेही मी आभार मानतो। आपण सर्वजण इथे उपस्थित आहात, आपलेही आभार। या सोहळ्यासाठी हॉल उपलब्ध करून देणारे सुभाष कुलकर्णी साहेब यांचा आभारी आहे, इन्फोमिडियाचे सागर चव्हाण यांचाही आभार आहे। या कार्यक्रमाला ज्यांचा हस्ते परहस्ते ज्यांचा सहकार्य लाभलं त्यांचाही मी आभारी आहे। पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांचंही इथे आम्हाला या कार्यक्रमासाठी चांगलं सहकार्य मिळालं आहे, त्यांचंही आभार आहे। कोणाचं चुकून आभार मानायचे राहिले असेल त्यांचेही आभार। या आभार प्रदर्शनानंतर म्हणजे प्रसादनासाठी मी इथे निमंत्रित करतोय संगमेश्वरी अशोक मोरे यांना।